दसरा हा सण दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला साजरा केला जातो या दिवशी अपराजिता देवीची पूजा केली जाते संध्याकाळी रावण कुंभकर्ण आणि मेघानंद यांच्या पुतळ्यांचे द दहन केले जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीरामाने रावणाचा वध करण्यासाठी आणि लंका जिंकण्यासाठी देवी अपराजिताची पूजा केली जो व्यक्ती दसऱ्याच्या दिवशी अपराजिताची पूजा करतो त्याला आपल्या कार्यात यश मिळते यंदा दसऱ्याला दोन शुभयोग तयार झालेले आहेत दसऱ्याला रवियोग आणि सर्वार्थ सिद्धियोग तयार होत आहेत आपल्या हिंदू पंचांगणानुसार अश्विन शुक्ल दशमी तिथी बारा ऑक्टोबर शनिवारी सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटांपासूनच सुरू होईल आणि दशमी तिथी ही रविवारी तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत असेल दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे दरवर्षी दसऱ्याला विजय मुहूर्तावरती शस्त्रांची पूजा केली जाते यावेळी दसऱ्याला शस्त्रपूजन करण्याचा शुभ मुहूर्त हा दोन वाजून तीन मिनिटांपासून ते दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळी दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा शुभ मुहूर्त हा सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर अडीच तास असेल रावण दहनाचा शुभ काळा सूर्यास्तापासून अडीच तासांचा असतो रावण दहन हे प्रदोष काळातच केले जाते वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण दरवर्षी दसरा म्हणून आपण साजरा करत असतो दसऱ्याच्या दिवशी याला विजयादशमी असं सुद्धा म्हटलं जातं दसऱ्याला एकमेकांना सोनं म्हणून आपट्याची पानं दिली जातात तसेच दसऱ्याला रावणाचे दहनही केले जाते दसऱ्याच्या दिवशी माता दुर्गेने या राक्षसाचा वध केला होता आणि भगवान श्री रामाने रावणाचा वध केला होता असे मानले जाते या दिवशी भगवान श्री रामांची योग्य प्रकारे पूजा केल्यास पुण्य प्राप्त होते दसऱ्याच्या दिवशी आपल्याला स्नान वगैरे करून देवघराची स्वच्छता करायची आहे देव पूजा करावी भगवान श्री रामांचा जलाभिषेक करावा पंचामृतासह गंगाजलाने श्री रामाला अभिषेक करावा त्यानंतर पिवळे चंदन आणि पिवळी फुले भगवंताला अर्पण करावी मंदिरात तुपाचा दिवा लावावा भगवान श्री विष्णू आणि श्रीरामांची पूर्ण भक्तीभावाने आरती करावी देवाला तुळशीची पाणी आणि तुळशीच्या मंजिरा अर्पण कराव्यात शेवटी क्षमा प्रार्थना करावी या सर्व गोष्टी आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायच्या असतात त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशीच बघा नवमी तिथी जी आहे तर ती सकाळीपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर दशमी तिथी चालू होणार आहे त्यामुळे अष्टमीचा जो आपण शुक्रवारी उपवास धरलेला आहे तर त्या त्याच्या उपवासाचं जे पारणं आहे तर ते, ते आपल्याला शनिवारी करायचं आहे शनिवारी मी जो तुम्हाला वेळ सांगितलेला आहे दशमी तिथीचा दशमी तिथी चालू झाली की त्यानंतर तुम्हाला उपवासाचं पारणं करायचं आहे दसऱ्याच्या दिवशी संपत्ती आणि समृद्धीसाठी या दिवशी माता लक्ष्मीचे ध्यान करतात मंदिरात झाडू दान केल्याने धन आणि समृद्धी वाढते जर नोकरी आणि व्यवसायात अडचणी असेल तर दसऱ्याच्या दिवशी देवी आईची पूजा करा आणि देवीला दहा फळे अर्पण करून गरिबांमध्ये वाटून द्या दे, देवीला साहित्य अर्पण करताना ओम विजयाय नमहचा जप करा हा उपाय मध्यान्ह म्हणजे शुभ वेळेत करा नक्कीच प्रत्येक क्षेत्रात विजय होईल असे मानले जाते त्याचबरोबर न्यायालयापासून सुटका मिळवण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या खटल्यांपासून मुक्तता मिळते शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने सौभाग्य प्राप्त होते श्रीरामाने रावणाचा वध करण्यापूर्वी पाहिले होते नीकंठ हे शिवाचे एक रूप मानले जाते त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी ते पाहणे अत्यंत शुभ मानले जाते जर व्यवसायात सतत नुकसान होत असेल तर दसऱ्याच्या दिवशी नारळ सव्वा मीटर पिवळ्या कापडात गुंडाळा आणि जेनुई व सव्वा श्रीराम मंदिरात अर्पण करा व्यवसायाला त्वरित गती मिळते आरोग्यासाठी काही अडचणी जर येत असेल रोग त्रास दूर करण्यासाठी संपूर्ण नारळ घ्या आणि स्वतःवर एकवीस वेळा ओवाळून रावण दहनाच्या अग्नीमध्ये फेकून द्या जर तुम्ही घरातील सर्व सदस्यांवरून ओवाळून घेतलं तर अधिक चांगले राहील तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायचे असतात आणि बघा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला काही चुका प्रामुख्याने टाळायच्या आहेत आता त्याचबद्दलची माहिती आपण घेणार आहोत दसरा हा जो आहे तर तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो दसऱ्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये मी आता ज्या चुका सांगणार आहे त्या चुका प्रामुख्याने टाळायच्या आहेत कारण काय होतं की आपण भरपूर सेवा आणि उपाय करतो आणि शेवटी काय होतं की आपल्याला त्याचं जे फळ आहे तर ते मिळत नाही कुठे ना कुठे आपल्याला त्या प्रत्येक कामांमध्ये अडचण येत असतात कारण का कारण ह्या चुका आपल्याकडनं होत असतात त्यामुळे गोष्टींचं फळ हे आपल्याला मिळत नाही तर दसऱ्याच्या दिवशी काय चुका टाळायच्या आहेत ते बघा सर्वात प्रथम या दिवशी आपल्याला घरामध्ये पूर्णपणे सकारात्मक वातावरण आहे घरामध्ये भांडण तंटा होता घरामध्ये या दिवशी कोणत्याही प्रकारच्या ज्या भाज्या आहेत तर आता त्या आता मी सांगणार आहे त्या भाज्या चुकून सुद्धा आपल्याला खायच्या नाहीत त्यामध्ये तुम्हाला या दिवशी चुकून सुद्धा मांसाहार करायचं नाही कोणत्याही प्रकारचा सुद्धा तो मांस मटण मच्छी अंडी याचं चुकूनही मांसहार करू नका घरात घराच्या बाहेर जाऊन चुकूनही दसऱ्याच्या दिवशी मांसहार करू नये त्याच्यानंतर या दिवशी कांदा लसूण खाणं सुद्धा वर्ज्य मानलं जातं जर शक्य असेल तुम्हाला तर कांदा लसूण सुद्धा खाणं पूर्णपणे टाळायचं असतं आता त्यानंतर या दोन भाज्या आहेत तर त्या चुकूनही दसऱ्याच्या दिवशी, दिवशी खाल्ल्या जात नाही आता कोणत्या दोन भाज्या आहेत तर ते बघा सर्वात पहिली आणि महत्वाची जी भाजी आहे ती म्हणजे कोबीची भाजी कोबीची भाजी ही चुकूनही दसऱ्याच्या दिवशी खाऊ नये त्यामध्ये अनेक प्रकारच्या तामसिक वृत्ती असतात त्यामुळे कोबीची भाजी खाल्ली जात नाही दुसरी जी भाजी आहे तर ती म्हणजे भोपळा जो दुधी भोपळा असतो बघा पांढऱ्या कलरचा भोपळा असतो दुधी भोपळा तर तो चुकूनही या दिवशी खाल्ला जात नाही तर दुधी भोपळा चुकूनही खाऊ नका पुढची जी भाजी आहे ती म्हणजे वांग्याची भाजी तर वांग चुकूनही दसऱ्याच्या दिवशी खाऊ नये तर ह्या ज्या तीन भाज्या आहेत तर ह्या तीन भाज्या चुकूनही दसऱ्याच्या दिवशी खाल्ल्या जात नाही आणि बघा आपण खूप उपाय करतो खूप सेवा करतो पण काय होतं ना की त्या उपायांचा आणि सेवेचा फळ हे आपल्याला मिळत नाही कारण का ह्या चुका आपल्याकडनं होत असतात त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला ह्या सर्व गोष्टी जे जे नियम आहेत तर ते पाळून आणि संपूर्णपणे दसरा हा अगदी व्यवस्थितपणे आपल्याला साजरा करायचा असतो त्याच्यानंतर पुढचे काही कडधान्य आहेत ते कडधान्य आपल्याला खाणं टाळायचं आहे त्यामध्ये पहिलं जे कडधान्य आहे ते म्हणजे या दिवशी आपल्याला उडीद ज्या असतात तर त्या उडदाची भाजी किंवा उडदाचे वडे वगैरे असेल उडदाची डाळ वगैरे असेल तर ते खाऊ नये या दिवशी मसुराची डाळ सुद्धा खाल्ली जात नाही त्याचबरोबर जा या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जे सूर्यफुल तेल असतं तर त्यामध्येच तयार केलेल्या भाज्या तुम्ही खाऊ शकतात त्यानंतर जर तुम्हाला उपवास या दिवशी सोडायचं असेल तर उपवासाला चुकूनही सोयाबीन तेलाचा वापर करू नका आणि या दिवशी घरामध्ये संपूर्णपणे ब्रह्मचार्याचं पालन हे करायचं आहे कारण या दिवशी आपल्या शरीराला एक शांतता आपल्याला द्यायची असते मनाला शांतता द्यायची असते परमेश्वराचं हुल ती तितकं नामस्मरण आपल्याला ना या दिवशी करायचं असतं तर अशा पद्धतीने आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हे सर्व नियम पाळायचे आहेत आणि या नियमांच्या अंतर्गतच आपल्याला दसरा हा सण साजरा करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या चुका आहेत तर त्या टाळा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे वयोवृद्ध असतील किंवा मग गरीब असेल तर त्यांचा अपमान करू नका शक्य होईल तितकं दान धन दानधर्म करण्याचा प्रयत्न करा बघा ज्या वेळेस आपण दानधर्म करतो तर त्यावेळेस त्याचे जे चांगले फायदे आहेत तर ते अनेक पटीने आपल्याला होत असतात आपण केलेल्या चुकांची क्षमा प्रार्थना आपल्याला या दिवशी आपल्या परमेश्वराकडे मिळत असते त्यामुळे दानधर्म हे नक्की करा तर अशा पद्धतीने आपल्याला दसऱ्याचे संपूर्ण नियम पाळायचे आहेत तरच माता लक्ष्मीचा अखंड आपल्या घरामध्ये निवास राहतो आणि देवीचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ